तर विद्यार्थ्यांना एकाडमॅस स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकाचं भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि तसेच जर आपल्याला पंधरा हजारपेक्षा जास्त एम बी सी लेव्हलच्या जी की क्वेश्चन्सचे ई बुक हवे असेल तर त्या ईबुकचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा ईबुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण खालील पैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रह उजनी आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे आहे पुढचा प्रश्न दिनदलितांची त्यागमूर्ती असे कोणत्या महिलेस म्हटले जात असते दीनदलितांची त्यागमूर्ती असे खालीलपैकी कोण असं म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो या ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांना जे आहे त्याग मूर्ती संबोधली जाते पुढचा प्रश्न पाहूया काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते ऑप्शन क्रमांक मजूर पक्षाचे जे ध्येय आहे काभाळ कष्ट करणाऱ्यांचे हित होते पुढचा प्रश्न पाहूया शेड्युल कास्ट फेडरेशन कोणत्या पक्षामध्ये विलीन झाला होता ते सांगायचं आहे शेड्युल कास्ट फेडरेशन मध्ये कोणता पक्ष विलीन झालेला होता तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन युग्र राहील मजूर पक्ष जो आहे सेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झालेला होता पुढचा प्रश्न पाहूया एच आय व्ही चे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर मुख्यतः हल्ला करतात ते सांगायचं आहे एच आय व्ही चे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर हल्ला करतात ऑप्शन क्रमांक चार राहील पांढऱ्या पेशीवर एच आय व्ही चे विषाणू हल्ला करतात पुढचा प्रश्न मानवाला जेवणाचा जी चव किंवा स्वाद आहे त्यामध्ये ते का मिसळल्याशिवाय कळत नाही ते सांगायचं आहे मानवाला जेवणाची चव ही त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळत नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मानवाला चव जी आहे त्यामध्ये लाळ मिसळल्याशिवाय कळत नसते पुढचा प्रश्न अभिनव भारतीय ठिकाणी आहे आहे ते अभिनव संघटनेचे कोणत्या ठिकाणी होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नाशिक या ठिकाणी अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय स्थित होते पुढचा प्रश्न भारतीय शासन प्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे भारतीय शासन प्रणाली खालील पैकी कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन राहील लोकशाही प्रकारची आहे भारतीय शासन प्रणाली आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या असे ओळखले जाते डोंगर किल्ला असणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्हा असं ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार ग्राहील रायगड जिल्ह्याला जे आहे डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून संबोधले जाते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली सर्वप्र सर्व वृत्तपत्रे कोणत्या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली सर्व वृत्तपत्रे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू झालेली होती ऑप्शन क्रमांक तीन करेल मुंबई या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली सर्व वृत्तपत्रे सुरू करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न स्वराज्य पक्षाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते स्वराज्य पक्षाला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन करेल स्वराज्य पक्षाला दुसऱ्या राज्य दल या नावाने ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न लोखंडाचे गंजने खालीलपैकी कोणता धातू रोखत असतो ते सांगायचं आहे लोखंडाचे गंजने खालीलपैकी कशामुळे रोखले जाते ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक मित्रांनो मुळेचे आहे लोखंडाचे गंजने रोखले जात असते पुढचा प्रश्न राष्ट्रपती विरोधी महाभियोग प्रक्रिया कोणत्या कारणास्तव चालवता येते ते सांगायचं आहे राष्ट्रपती यांच्या विरोधी महाभियोग प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या खाली कारणास्तव चालवता येते ऑप्शन क्रमांक दोन गेल्या मित्रांनो घटनेचा उल्लंघ केल्या कारणास्तव राष्ट्रपती यांच्या विरोधी महाभियोग प्रक्रिया चालवली जात असते

रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती क्रांती झालेली होती रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालील पैकी कोणती क्रांती झाली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील श्वेत क्रांतीचे आहे रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सुरू केलेली होती पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशीच्या खाणी सापडतात ते सांगायचं आहे खालील पैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशीच्या खाणी सापडतात ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर एक योग्य राहील गोयना नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशीच्या खाणी सापडत असतात पुढचा प्रश्न पाहूया जी ले ले जी आहे आहे या महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार खालील कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्रातील सर्वाधिक पठार निर्माण झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये स्थित आहे मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये येते ऑप्शन क्रमांक चार ग्राम मराठवाडा विभागामध्ये मांजरा पठार स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील खालीलपैकी पे कोणत्या पेशी उपयुक्त असतात ऑप्शन क्रमांक तीन विक्र हे शंकू पेशीचे आहे रंगाचे ज्ञान होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील विदर्भ या भागामध्ये कोणत्या पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे महाराष्ट्रातील विदर्भ विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन विक्राल मित्रांनो विदर्भ विभागामध्ये कापूस पिकाचे जे क्षेत्र आहे सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न पाहूया रक्तप्रवाह थांबवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो था रक्तप्रवाह थांबवण्यासाठी खालील पैकी कशाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार तुटीचा जो वापर आहे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी केला जात असतो पुढचा प्रश्न आथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा भारतात कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे आथिरापल्ली प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या राज्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन राहील केरळ राज्यामध्ये आथिरापल्ली प्रसिद्ध धबधबा स्थित आहे पुढचा प्रश्न केरळ राज्यातील अतिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे केरळ राज्यामध्ये आतेरापल्ली प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील केरळ राज्यामध्ये चालकुंडे नदीवर आतेरापल्ली प्रसिद्ध धबधबा स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मुंबई हे ठिकाण मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न सेकरू हा प्राणी भारतातील कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे ते सांगायचं आहे शेकरू प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्र राज्याचा सेकरू हा एक प्राणी आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरामध्ये यक्रूजाचे काम बिघडले तर कशाचे प्रमाण वाढते ते सांगायचं आहे मानवी शरीरामध्ये एकृताचे काम बिघडले तर खालीलपैकी कशाचे प्रमाण वाढते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो मानवी शरीरातील एकृताचे काम बिघडले तर ग्लुकोजचे प्रमाण अतिशय जास्त होते पुढचा प्रश्न पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्रातील कोणती थे राजधानी म्हणून ओळखले जाते ते सांगायचं आहे पंढरपूर शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हटली जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिला मित्रांनो पंढरपूर शहराला आध्यात्मिक राजधानी असे महाराष्ट्रामध्ये संबोधले जाते पुढचा प्रश्न शनिवार या दिवशी खालीलपैकी कोणत्या समाजाची सभा भरवली जात होती ते सांगायचं आहे शनिवार या दिवशी खालीलपैकी कोणत्या समाजाची सभा भरवण्यात येत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहिले या ठिकाणी शनिवार या दिवशीचे आहे ब्राह्मण समाजाची सभा भरवण्यात येत होती पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी सागर किनारा खालील पैकी निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असतो समुद्र किनारा खालील पैकी निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असतो ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक पवन ऊर्जा निर्मितीसाठी समुद्र किनारा उपयुक्त असतो पुढचा पाहूया गोवा या छोट्याशा राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्री आहेत गोव्या या छोट्याशा राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहील गोव्या या छोट्याशा राज्यामध्ये एकूण दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे पुढचा प्रश्न एस्कॉर्बिक ऍसिड खालीलपैकी पैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड खालील पैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जीवनसत्व सीचे नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड एक रासायनिक ठेवलेले आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी खालीलपैकी कोणती व्यक्ती असते भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी खालीलपैकी कोणती व्यक्ती असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य राहील भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी जो व्यक्ती आहे महान्यायवादी यांना म्हटले जात असते पुढचा प्रश्न शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील केंद्र शासन यांच्याकडे शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार देण्यात आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात स्थापन झालेली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील पनवेल येथील महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया चतुर्सूत्री कार्यक्रम संते पुढे कोणत्या व्यक्तींनी मांडलेला होता चतुर्सूत्री कार्यक्रम खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी मांडलेला होता ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक जे आहेत चतुर्सूत्री कार्यक्रम मांडलेला होता पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले हडप्पा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले होते ते सांगायचं आहे हडप्पा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले होते ऑप्शन क्रमांक दोन्ही राहील रावी नदीकाठी प्रसिद्ध असलेले हडप्पा शहर वसलेले होते पुढचा प्रश्न पाहूया पहिली बौद्ध परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली होती पहिली बौद्ध परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन्ही ग्राहक राजगृह या ठिकाणी सर्वात प्रथम पहिली बौद्ध परिषद पार पडलेली होती पुढचा प्रश्न वैशाली या ठिकाणी खालीलपैकी कितवी बौद्ध परिषद पार पडलेली होती ते सांगायचं आहे वैशाली या ठिकाणी खालीलपैकी कितव्या क्रमांकाची बौद्ध परिषद पार पडलेली होती ऑप्शन क्रमांक एक दुसरी बौद्ध परिषद आहे वैशाली या ठिकाणी पार पडलेली होती पुढचा प्रश्न पाटलिपुत्र या ठिकाणी कितव्या क्रमांकाची बौद्ध परिषद पार पडलेली होती ते सांगायचं आहे पाटलिपुत्र या ठिकाणी खालीलपैकी कितव्या क्रमांकाची बौद्ध परिषद भरवण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर ते रुग्ण राहील तिसरी बौद्ध परिषद जे आहे पाटलिपुत्र या ठिकाणी पार पडलेली आहे पुढचा प्रश्न विदर्भ पंढरी म्हणून खालीलपैकी कोणते ठिकाण ओळखले जाते ते सांगायचं आहे विदर्भ पंढरी म्हणून खालीलपैकी कोणते ठिकाण स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो कोडिन्यपूर हे जे ठिकाण आहे विदर्भ विदर्भ पंढरी म्हणून ओळखले जात असते पुढचा प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांनी यांना खालीलपैकी कोणत्या राज्याचे हूड म्हटले जाते ते सांगायचं आहे वासुदेव बळवंत फडके यांना खालीलपैकी कोणत्या राज्याचे हूड म्हटले जाते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक एक महाराष्ट्र राज्याचे रॉबिन हूड असे वासुदेव बळवंत फडके यांना संबोधण्यात येत असते तर पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी पानसे धरण स्थित असलेली आंबी नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे पानसे धरण स्थित असलेल्या आंबी नदीला खालील पैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक युग राहील मुळा या दुसऱ्या नावाने पानसे धरण स्थित असलेल्या आंबी नदीला ओळखले जाते पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे हळद संशोधन केंद्र खालील पैकी की कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन युग राहील दिग्रस या ठिकाणीचे आहे हळद संशोधन केंद्राचे स्थापन आहे पुढचा प्रश्न दादासाहेब फाळके हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते दिल सांगायचं आहे दादासाहेब फाळके प्रसिद्ध पुरस्कार खालील पैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य चित्रपट सृष्टीमध्ये किंवा क्षेत्रामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येत असतो पुढचा प्रश्न यू पी एस सी परीक्षेच्या अध्यक्षाचा कालावधी एकोण किती वर्षाचा असतो ते सांगायचं आहे यू पी एस सी परीक्षेच्या अध्यक्षाचा कालावधी एकूण किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक एक राहील पाच वर्षाचा यू पी एस सी परीक्षेच्या अध्यक्षाचा कालावधी असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी घटक राज्याचे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी चार ग्रह विधान परिषद हे जे सभागृह आहे घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह असते पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या वृक्ष असं ओळखले जाते महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या वृक्ष असं ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक युग्य आंबा हे जे वृक्ष आहे या महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणून ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये एक हजार लोकांमागे एकोण किती डॉक्टर्स आहेत ते सांगायचं आहे भारतामध्ये एक हजार लोकांमध्ये मध्ये एकूण किती डॉक्टर्स आहे ऑप्शन क्रमांक दोन्ही खालील झिरो पॉईंट झिरो एट एवढेचे आहे भारतामध्ये प्रत्येक एक हजार लोकांमध्ये डॉक्टरांची संख्या आहे पुढचा प्रश्न पाहूया लसीकरणाने पुढील ते सांगायचं आहे लसीकरणाने पुढील रोग नसतो ऑप्शन क्रमांक एक नियंत्रित करता येत नसते पुढचा प्रश्न रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत होत असते रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे किंवा काढण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत होते ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक मार्फत मार्फतचे आहे रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य होत असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेला होता लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेला होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील मराठी भाषेमध्ये लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिलेला होता धरासना सत्याग्रहा अंतर्गत कोणाकोणाला अटक करण्यात आलेली होते धरासना सत्याग्रहा अंतर्गत खालील पैकी कोणाकोणास अटक करण्यात आलेली होते ऑप्शन क्रमांक चार ग्रहील महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल या सर्वांना धरासना सत्याग्रहा अंतर्गत अटक करण्यात आलेले होते पोहोच पुढचा प्रश्न महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर खालील पैकी कोणत्या शहराची संख्या सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतरचे आहे पुणे जिल्ह्याचे सर्वात जास्त लोकसंख्या आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील पर्यटन तालुका खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य महाराष्ट्रातील पर्यटन तालुका म्हणून जे आहे पुणे जिल्हा असं ओळखले जात असते तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते आश्रम वर्धा जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक दोन पवणार आश्रम हे जे आश्रम आहे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात स्थित आहे तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करायचं आहे तसेच जर आपल्याला पंधरा हजारपेक्षा जास्त एमपीसी लेवलचे जी के क्वेश्चनचे ई ईबुक हवे असेल तर त्या ईबुक लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर डिस्क्रिप्शन समजत नसेल तर सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता आणि त्याच्या नावावर क्लिक करा त्या ईबुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर मी तो स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लास